बंधूंनो, मी शशीन समाधान काकळीस पिंपळगाव बसून मॅलेक्रमायोसिस प्रतिनिधी. तर आज आपण इथे खडकोजर या गावात आलेलो आहे. इथं प्रतापदादा पगार यांच्या टोमॅटो आणि मिरची या क्षेत्रात आपण आज आपलं वालेग्रो बायोसायन्सचं जे सोल्युशन होतं रॅडी फार्म हे आपण इथे दादा त्यांनी वापरलेले, तर रॅडी फार्म सोल्युशन वापरल्यानंतर त्याचे काय रिझल्ट आले हे आपण आज दादा त्यांच्याकडनं जाणून घेऊ. दादा आपला परिचय. प्रताप शिवाजी पगार, खडकोजर तालुका चांदवड जिल्हा नाशिक. तर आम्ही हे टोमॅटो लावली आहे 16 जून रोजी लावली. 16 जूनला त्याच्यानंतर हिला 7व्या दिवशी रेडी फार्म रिचिंग केली. दोस काय घेतला? 1 एकर 500 मिली घेतला होता. प्रति एकरी 500 ml. त्याच्यापासून फायदा असा मिळाला, झाडाची ग्रोथ, स्टंप पण खूप झाडे. आणि त्याच्यानंतर आपण स्टंप बघू शकतो. एका एका झाडाला किती स्टंप म्हणजे निघालेले? आता 10 ते 15 फूट प्रत्येक झाडे झाडाला. कोणत्याही झाडाला कमी नाही किंवा जास्त नाही, अशा एकदम चांगल्या पद्धतीचा. आणि जे स्टंप मध्ये एकदम असा इतकं जाडपणा आहे एक परत असा, म्हणजे इडून मागे टोमॅटो करीत आलो पण असं स्टंप नाहीचे. तुम्ही वापरून समाधानी आहात? हो, एकदम समाधानी. तुम्ही बाकी शेतकऱ्यांना व्हिडिओच्या मार्फत रेडी फार्म वापरल्यानंतर काय फायदे झाले याच सांगू शकता? हो, आता याच्यातून आपल्याला म्हणजे मुळी चांगली भेटली, म्हणजे आपल्या आपट्याक वाढलं, आपल्या झाडाची एकदम ग्रीनरी पण आहे सर्व प्लॉट मध्ये. घ्या ते एकदम पानाची चांगला आहे, एकदम पेशी विभाजी आणि सर्व व्यवस्थित. आणि झाड पूर्ण प्लॉट असा एकसारखा प्लॉट, कुठेच कमी जास्त माग एकदम. आता अजून 8 दिवसात फुल फ्लॉवरिंग राहणार. ओके, धन्यवाद दादा.